अमरनाथच्या बंद झालेल्या डंपिंग ग्राउंडने नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. शहरातल्या भाजी विक्रेते, दुकानदार, व्यापारी आपल्या दुकानातला कचरा या डंपिंग ग्राउंडवर टाकतात, त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. पालिकेने तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत. सदनिका धारकांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय. जुनी इमारत पाडल्यानंतर तिचा पुनर्विकास करताना मूळ सदनिका धारकांना पुन्हा मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिलाय. पुनर्विकास प्रकल्पामध्ये इमारतीमधील मूळ रहिवाशांचं विनामूल्य पुनर्वसन होतं, त्यांच्याकडून सदनिकेची खरेदी होत नसते, त्यामुळे पुन्हा मुद्रांक शुल्क घेऊ नये असं न्यायालयानं म्हटलंय. नोकरदारांसाठी ईपीएफओनं सुरू केलेल्या वाढीव पेन्शन योजनेकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. जास्त पेन्शनसाठी ईपीएफओकडून ईपीएस 95 निवडण्याचा पर्याय दिला होता आणि यासाठी ईपीएफओनं एकीकृत पोर्टल सुद्धा सुरू केलं. मात्र अत्यंत किचकट प्रक्रियेमुळे या योजनेसाठी अर्ज करणं अशक्य झालंय. आरोग्य संजीवनी मार्च 1996 मध्ये सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत एकही अर्ज आलेला नाही. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश जुलै अखेरपर्यंत संपवण्याचं उद्दिष्ट राज्याच्या सीईटी सेलनं ठेवलंय. पुढील वर्षांचा अभ्यासक्रम हे वेळेत म्हणजे ऑगस्टमध्येच सुरू व्हावेत यासाठी सीईटी सेलचा प्रयत्न आहे आणि प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुलभ करण्यासाठी सीईटी सेलनं एक ऍप तयार केलेलं आहे. पुण्यामध्ये हैदराबादच्या धर्तीवर स्वतंत्र डॉग पार्क उभारण्याचा आरोग्य विभागाचा विचार आहे. पाळीव प्राण्यांना फिरायला नेणारे जे प्राणीप्रेमी आहेत आणि जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होतात. सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांनी जर लघुशंका किंवा विष्ठा केली तर त्यासंदर्भातल्या तक्रारी मनपा कार्यालयांकडे जातात आणि त्यावर उपाय म्हणून हा स्वतंत्र डॉग पार्क उभारण्याचा विचार सुरू आहे. आई भवानीचा गजर म्हणजे